बाळापूर तालुक्यातील देगाव येथे असलेल्या गाव तलाव त्याचे खोलीकरण व्हावे या उद्देशाने ग्रामपंचायतच्या वतीने गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. सध्या मृत संधारणाची काही कामे कृषी विभाग तर काही कामे जलसंधारण विभागाकडून केली जातात. माथा ते पायथा या संकल्पनेनुसार होणाऱ्या या कामातील पायथ्यापर्यंतची कामे कृषी तर त्यानंतरची कामे जल संधारण विभाग अशी सर्वसाधारण रचना केली जाते. पूर्वी मृत संधारण विभाग स्वतंत्र होता. तो 1998 बंद करून त्याची सर्व कामे कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आली. परंतु सध्या मृत संधारण कामांना संधारण विभागाकडूनच निधी उपलब्ध होतो. कामाची पूर्तता मात्र कृषी विभाग करते. त्या अनुषंगाने मृत व जलसंधारण लघु पाटबंधारे विभाग अकोला लोकसहभागामधून ग्रामपंचायत देगाव येथील गाव तलावामधून गाळ काढणे मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेचे रितसर उद्घाटन सोमवार 9 मे रोजी करण्यात आले. मोहिमेचा शुभारंभ नारळ फोडून बाळापूर तहसीलचे तहसीलदार सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये माननीय तहसीलदार सय्यद एहसानुद्दीन, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ गव्हाणकर, बाळापूर BDO अक्षय सुकरे, पंचायत समिती सदस्य पती रामकृष्ण सोनटक्के, जलसंधारण विभागाचे तूप सुंदर दीपाली मंडळ, अधिकारी सरदार, उपसरपंच पुष्पा भाकरे, ग्राम सेवक वीरेंद्र मोहसने, ललिता श्रीबोळे, तलाठी वीरेंद्र वानखडे, सरपंचपती राजेश सरदार, उपसरपंचपती विष्णू भाकरे, बाळू वराळे, शांताराम जुमळे, शिवाजी पटेल वानखडे सरदार, गावातील शेतकरी व ट्रॅक्टर मालक ट्रॅक्टर घेऊन हजर होते. प्रतिनिधी काझी मेहंदी हसन, महाराष्ट्र 24 न्यूज, बाळापूर अकोला.